ब्रेक नंतर स्वागत आणि मुद्दा महाराष्ट्रामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी. लंपी पॉक्सचा कोल्हापुरात सुद्धा प्रादुर्भाव होतोय. जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. शर्यती आणि प्राण्यांच्या प्रदर्शनावरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले लंपी पॉक्सच्या पार्श्वभूमीवर. कारण लंपी पॉक्सचा कोल्हापुरातही प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत. प्राण्यांच्या शर्यती आणि प्रदर्शनावरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. तर लंपी पॉक्सच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलंय. तर कोल्हापुरात जनावरांवरती लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय आणि म्हणूनच जनावरांची जास्तीत जास्त काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत आणि त्याचसोबत जनावरांच्या संबंधित इतर जे काही व्यवहार असतील किंवा शर्यती असतील किंवा प्राण्यांची प्रदर्शनं या सगळ्यावरती बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लंपी पॉक्सचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोल्हापूर संपूर्ण जिल्हाच नियंत्रण क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषित करण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये लंपी रोगाचा शिरकाव झालाय आणि जनावरांच्या जीवावरती बेतणारा हा लंपी रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यातून जनावरांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून काही मार्गदर्शक तत्व कोल्हापूर जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहेत. मनमाड आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये लंपी लसीचा तुटवडा पडलाय आणि त्यामुळेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे पशुधन सुद्धा धोक्यात आलंय. त्यामुळे पशुधन पालक शेतकरी चिंतेत सापडलेत. या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्य संघटनेनं शासनाला पत्र पाठवून पुरेशा प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.